नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। आज आपण अंड्यापासून अगदी साधी सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी 2 अंडे मी फोडून बाउलमध्ये टाकलेले आहेत आणि 1 टेबलस्पून एवढी साखर इथे मी टाकलेली आहे। आता ही साखर विस्करच्या सहाय्याने विरघळेपर्यंत हे बॅटर व्यवस्थित एका दिशेने फिरवत राहायचं आहे। तुम्ही पिठी साखर देखील यूज करू शकता। तर बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता मी इथे 2 चम्मच एवढी फ्रेश क्रीम घेतलेली आहे। ही फ्रेश क्रीम घरीच तयार केलेली आहे। जी दुधावरची साय असते ती चाळणीमध्ये टाकून चम्मचच्या सहाय्याने फिरवून घ्यायची, म्हणजे अशी लो फॅट क्रीम आपल्याला मिळते। नसेल तरी काही हरकत नाही। इथे मी फ्यू ड्रॉप, म्हणजे 4 ते 5 ड्रॉप पाइनॲपल इसेन्सचे टाकलेले आहे। तुमच्याकडे जो इसेन्स असेल तुम्ही तो टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल। आणि इथे मी 1/2 कप एवढं दूध घेतलेलं आहे। त्यातलं अर्धच दूध मी इथे यूज केलेलं आहे, म्हणजे 1/2 कप एवढं दूध मी इथे टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर झालं पाहिजे। आता मी इथे 6 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत आणि एका मोठ्या ताट्यामध्ये 3 स्लाइसेस ठेवलेले आहे। आता या ब्रेडवर आपल्याला आपण तयार केलेला हे मिश्रण टाकायचं आहे। चम्मचच्या सहाय्याने सर्व बाजूंनी हे मिश्रण टाकायचं आहे। तर तिन्ही ब्रेडला मी हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे। आता दुसरे ब्रेड आपल्याला या पहिल्या ब्रेडवर व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि परत हे मिश्रण त्या ब्रेडवर टाकायचं आहे। तर सगळं मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे। आता हे ब्रेड उलटे करायचे आहेत आणि या बाजूला देखील हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता कंप्लीट 6 ब्रेड आपण एवढ्या मिश्रणामध्ये कवर केलेले आहेत आणि आता हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकता 10 मिनिटांनी ब्रेडनी सगळं जे मिश्रण आहे अंड्याचं आणि दुधाचं मस्तपैकी शोषून घेतलेलं आहे आणि आता हे ब्रेड तव्यावर भाजण्यासाठी रेडी आहेत। तवा गरम झालेला आहे, गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि बटरचा एक क्यूब मी तव्यावर टाकून सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे। आणि आता ब्रेडचे स्लाइसेस हाताने न उचलता उलथणीच्या सहाय्याने अशा प्रकारे तव्यावर टाकायचे। तर मंद गॅसवर 1 ते 1.5 मिनिट एका बाजूने अशा प्रकारे हे भाजून घ्यायचे आहेत। तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि बघू शकता 2 स्पॅच्युलाच्या सहाय्याने त्याला उलटपालटं करून मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण फ्रेंच टोस्ट घरच्या घरी बनवू शकतो। तर बघू शकता मस्तपैकी मी भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि तिसरा ब्रेड देखील आपण अशा प्रकारे भाजून घेऊयात। तिन्ही ब्रेड भाजून तयार झालेले आहे। मस्तपैकी फ्रेंच टोस्टची रेसिपी आज आपली तयार झालेली आहे। तुम्हाला कट करून दाखवते। तर वरची लेयर अगदी कुरकुरीत लागते आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट हा फ्रेंच टोस्ट लागतो। तर खूप साधी सोपी रेसिपी आहे। बघू शकता 2 ब्रेडचा 1 ब्रेड झालेला। तर खूप टेस्टी रेसिपी आहे, झटपट तयार होते, मुलांना तर खूप आवडेल। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया दुसऱ्या एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।